हैप्पी न्यू ईयर। तारीख होती 1 जानेवारी, 12 वाजले होते। न्यू ईयर सुरू झालं होतं। आकाशात आतिषबाजी होत होती। गड्डू चिंकीची सोसायटी नवीन वर्षाचं स्वागत धुमधडाक्यात करत होती। इकडे गॅलरी मध्ये उभ्या असलेल्या गड्डू चिंकीच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते। आई बाबा आले आणि दोघांना उदासपणे उभं राहिलेलं बघून म्हणाले, मी तर फटाके आणत होतो, तुम्ही दोघच तर नको म्हणालात। फटाके उडवणं चांगली गोष्ट नाहीये बाबा। चांगली गोष्ट नाहीये तर इथे असे उदास का उभे आहात दोघे, बोला। आम्ही काही विचार करत आहोत आई। काय विचार करतोयस बेटा? आम्ही विचार करतोय, आम्ही ग्रीटिंग्स बनवली, सगळ्यांना पाठवली, नवीन वर्षाचे नवीन संकल्प सुद्धा बनवले, ते पूर्ण करण्याची शपथ सुद्धा घेतली, परंतु अजूनही काही आहे जे आम्ही करू शकतो। आम्ही असं काय करावं ज्यामुळे आपल्या सोबतच संपूर्ण सोसायटीचा फायदा होऊ शकेल? तेवढ्यात एक फटाक्याचं कव्हर आकाशातून खाली आलं आणि गॅलरी मध्ये पडलं। फटाक्याचं कव्हर बघून गट्टू चिंकीने एकदम एकमेकांकडे पाहिलं आणि दोघ हसायला लागले। समजलं आपल्याला काय करायचं आहे, चल दादा। चल चिंकी, असं बोलून दोघही गॅलरी मधून पळाले। आई बाबांना काहीच समजलं नाही। अरे अरे थांबा, कुठे चाललात? मुलं कधी काय करतील काहीच भरोसा नाही। बघूया आता हे काय करतायत। नव्या वर्षाची नवी सकाळ झाली। गट्टू आणि चिंकी तयार होऊन शाळेत पोहोचले। मिश्रा सर वर्गात आले तर सारी मुलं उभी राहून त्यांना शुभेच्छा देऊ लागली। हॅपी न्यू इयर सर। सेम टू यू, सेम टू यू। बसा सगळे। मुलांनो, तुम्ही तुमच्या नव्या वर्षाला वेलकम कसं केलं? तुम्ही सगळे एक एक करून मला सांगा की तुम्ही काय काय केलं आणि कोणकोणते नवे संकल्प केलेत। बंटी तू सांग। बंटी उभा राहिला आणि म्हणाला, सर काल मी खूप मजा केली, शॉपिंग केली, खूप काही खाल्लं पिल्लं आणि संकल्प केला की मी रोज रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास करीन आणि लवकर झोपेन आणि सकाळी लवकर उठेन। बंटीचं बोलणं ऐकून सगळी मुलं हसू लागली। अरे हसताय काय, बस रे बंटी। बुड्डी तू सांग, तू काय संकल्प केलास? सर मी ह्या वर्षी 100 पुस्तकं वाचण्याचा संकल्प केला आहे। अशा प्रकारे एक एक विद्यार्थी उभा राहिला आणि आपला संकल्प सांगू लागला। गट्टू चिंकीची वेळ आली तेव्हा मिश्रा सर बोलले, गट्टू चिंकी तुम्ही दोघं उभे राहा, मला तुमच्याकडून खूप मोठी आशा आहे, बोला काय केलं नवीन वर्षाच्या निमित्ताने? गट्टू चिंकी उभे राहिले। सर ना आम्ही काल फटाके उडवले, ना शॉपिंग केली, ना आम्ही काल पार्टी केली, ना काही मस्ती केली। तेवढ्यात राजू मध्येच बोलला, सर ना यांनी काल जेवण केलं, ना यांनी काल अंघोळ केली। राजूचं बोलणं ऐकून परत सगळा वर्ग हसायला लागला। राजू बोला, गट्टू चिंकी काय करत होतात तुम्ही दोघं? सर संकल्प तर आपण सगळे दरवर्षी करतो, काही पूर्ण करतो, काही विसरून जातो। आम्ही पण संकल्प केले, एकच नाही खूप सारे संकल्प केले, पण काल आम्ही एक अजून विशेष काम केलं जे आम्ही तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो। अरे हो हो सांगा सांगा। काल रात्री आमची सगळी सोसायटी फटाके उडवत होती आणि पार्टी करत होती, तेव्हा आम्ही खाली आलो आणि सोसायटीच्या कान्याकोपऱ्यात पसरलेला कचरा झाडूने एकत्र केला। आम्हाला पाहून सोसायटीच्या कॅम्पस मध्ये उभे सारे सदस्य सुद्धा आमच्या मदतीला आले। आम्ही सर्वांनी मिळून सगळा कचरा एकत्र केला आणि कचऱ्याच्या डब्यात टाकला। सर अशा प्रकारे आम्ही नवीन वर्षाच्या निमित्ताने सोसायटी मध्ये पसरलेला सगळा कचरा साफ केला आणि सर्व सदस्यांच्या सोबत मिळून सोसायटीला नेहमी साफ ठेवण्याचा संकल्प केला। वा गट्टू चिंकी वा, मला तुम्हा दोघांकडून हीच अपेक्षा होती। काय रे राजू, तू तुझ्या सोसायटी मध्ये साफ सफाई केलीस की कचरा पसरवलास? मिश्रा सरांचं बोलणं ऐकून राजूने शर्मेने आपली मान खाली घातली। बघितलं मुलांनो, याला म्हणतात नव्या वर्षाचं योग्य पद्धतीने स्वागत करणं। फटाके वाजवून पार्टी करून आपण नवीन वर्षाचं स्वागत तर धूमधडाक्यात करतो, परंतु पर्यावरण आणि आपल्या समाजाप्रती जी आपली जबाबदारी आहे, पर्यावरण आणि आपला परिसर साफ ठेवणं
आणि गट्टू चिंकीने तीच जबाबदारी निभावून आपल्या समोर एक आदर्श ठेवलाय. गट्टू चिंकीसाठी जोरदार टाळ्या तर वाजल्याच पाहिजेत. मग काय, संपूर्ण वर्ग उभा राहून गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवू लागला आणि अशा प्रकारे गट्टू चिंकीच्या नवीन वर्षाचा पहिला दिवस सफल झाला. अगर आपको हमारी वीडियोस पसंद आ रहे हैं तो इन्हें लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें.